नमस्कार, मी प्रमिला मस्के जनाधन न्यूज 24 मध्ये आपलं हार्दिक स्वागत करीत आहे. पाहुयात आजच्या विशेष घडामोडी. लोककल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे ग्राहक जनजागृती शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात परिसरातील अनेक शेतकरी व ग्रामस्थांनी आपल्या अडचणी मान्यवराच्या समोर मांडल्या. नंतर श्रीगोंदाचे तहसीलदार श्री मिलिंद कुलते साहेब, गटविकास अधिकारी श्री गोरेश शेलार साहेब, तसेच कृषी अधिकारी संदीप बोदके साहेब यांनी सांगितले की तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या लवकरच सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यावेळी लोककल्याण आधार मंचाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री प्रमोद शितोळे यांनी सर्व ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेतल्या. ज्यावेळी जनकल्याण आधार मंचाचे पुणे जिल्हा संघटक सौभाग्यवती शीलाताई पवार, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष पी जी दरेकर, जनाबाई गायकवाड, ॲडव्होकेट रवींद्र शितोळे, प्रमोद जाधव, सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती नूतन अशोक पानसरे, सरपंच सुलोचना भगवान कनसे, सामाजिक कार्यकर्ते इरफान पीरजादे, शकूरभाई शेख सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात प्रास्ताविक लेखक कृष्णा घोलप यांनी केले तर आभार भगवान कनसे यांनी मानले. जनाधार न्यूज 24 बातम्याकरिता कार्यकारी संपादक शफीक हवालदार, श्रीगोंदा. श्रीगोंदा तालुक्याला 15 कोटीचं उद्दिष्ट होतं. जवळपास 75% उद्दिष्ट आम्ही गाठलं. मार्च एंड आता संपलेला आहे. एप्रिल आणि मे महिना आहे. आम्ही थोडं असं ठरवलेलं आहे आणि श्रीगोंद्याचे जे जिल्हा सत्र न्यायाधीश शेख साहेबांनी पण ठरवलेलं आहे की ज्या काही तशा शासनाच्या योजना ह्या भरपूर आहेत. शासनाचे जवळपास 48 प्रकारचे विभाग आहेत. इरिगेशन आहे, पाटबंधारे आहे, महसूल आहे, पोलीस आहे, कृषी आहे आणि ग्रामविकास आहे. इतर अनेक विभाग आहेत. परंतु जे काही लोकांना दैनंदिन जीवनातील आमच्या पण हे लक्षात होतं की मार्च एंड झाल्यानंतर संजय गांधीचा जो काही लाभ असतो प्रतिलाभार्थी, जे संजय गांधी योजनेअंतर्गत आपण 1,000 रुपये प्रतिमाह एक सहाय्यभूत अनुदान म्हणून देत असतो. आता 1,000 रुपये जरी कोणावर छोटे वाढत असतील परंतु ज्यांना गरज असते त्याला 100 रुपयाची किंमत खूप मोठी असते. तर हे 1,000 रुपयाचं संजय गांधीच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या 6 योजना आहेत त्याच्यामार्फत आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये लोककल्याण आधार मंच शाखा श्रीगोंदा यांच्या वतीने या ठिकाणी पेडगाव या ठिकाणी लोककल्याण आधार मंच शाखा पेडगावच्या वतीने या ठिकाणी श्रीगोंदा परिसरातील शेतकरी आणि ग्राहक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित केला होता. मी प्रमोद शितोळे, लोककल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्रीगोंदा तालुका यांच्या संयुक्त निमित्ताने की आज 26/4/2022 रोजी वार मंगळवार पेडगाव या ठिकाणी ग्राहक शेतकरी जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे काही प्रश्न असतील ते शासन दरबारी कसे सोडवले जातील या मेळाव्यात वरिष्ठ अधिकारी तहसीलदार साहेब, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. ज्या रेशनिंग कार्डबाबतच्या ज्या काही समस्या गावातील होत्या व महिला संजय गांधी निर्धार योजनेची जी काही प्रकरणं असतील या लोककल्याण आधार मंचाच्या मार्फत व तालुका अध्यक्ष दरेकर साहेब यांच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्याचा एक व्यासपीठ या ठिकाणी निर्माण केला आहे. आणि तालुक्यातल्या ज्या मासिक बैठका आमच्या लोककल्याण आधार मंचाच्या सातत्याने होतात, जे आलडे नालडेले जे